ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथील शासकीय धान्य गोदाम ठेकेदार आणि माथाडी कामगार हमालांचा वाद नुकताच चव्हाट्यावर आलाय. 12 डिसेंबरपासून 66 गावांचा शासकीय धान्य पुरवठा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता गडमवाड यांनी तहसीलदार यांच्याकडे धान्य पुरवठ्याबाबत तक्रार केली. संबंधित शासकीय धान्य गोदाम ठेकेदार उद्धव पाटील माथाडी हमाल कामगारांचा समेट घडवून आल्यानं 21 सप्टेंबरपासून इस्लापूर येथील शासकीय धान्य गोदामातून धान्य पुरवठा होणार असल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गडमवाड यांनी दिलेली आहे. गुत्तेदार आणि येथील हमालामध्ये नुकताच वाद चव्हाट्यावर आल्याने 12 सप्टेंबरपासून धान्य वितरण ही शासकीय धान्य वितरण बंद आहे. त्या अनुषंगाने शासकीय धान्य वितरक आपले तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया नेमका काय प्रकार आहे ते काय सांगाल तुम्ही या संदर्भात. इस्लापूर गोदामाअंतर्गत येथील हमाल आणि येथील ठेकेदार गोदामचे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे त्यांनी संप पुकारला होता आणि 12 सप्टेंबरपासून धान्य बंद होते. शेवटी आज 20 तारीख आम्ही सर्व त्यांच्या संघटनेच्या अध्यक्षाची चर्चा करून आणि आमच्या दुकानदाराचे ज्येष्ठ दुकानदार मिळून आज मान्य गोदामपालकचे समक्ष ठेकेदारांना बोलून दोन्ही पार्ट्यातला वाद आज मिटवण्यात आला. मग आता धान्य वितरित होणार आहे की काय तसंच लांबणीवर जाणार आहे या संदर्भात काय सांगाल आपण. आज दोन्ही पार्ट्यांकडून खुलासा करण्यात आला, दोन्ही पार्ट्यांकडून देखील लिहून घेण्यात आलेला आहे आणि उद्या 21 तारखेपासून हमालांनी कामावर येण्याचं मान्य केलेलं आहे. सदरी गुत्तेदार आणि हमालामध्ये समेट घडून आला आहे अशी यांनी माहिती दिली आहे. तरी आता येणाऱ्या काळामध्ये धान्य वितरित होईल अशी त्यांनी शंका वर्तवली आहे. कॅमेरामॅनसह गौतम कांबळे, द व्हॉइस, नांदेड.